नमस्कार मंडळी, कसे आहात? मी रेवा, तुमचं आमच्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. यस, फायनली 5 मॅचेस नंतर केकेआर जिंकली आणि ते सुद्धा यंग गन्सनी फायर केलं, म्हणजे रिंकू सिंग, अनुकूल रॉय आणि नितीश राणा. एक्सलेंट इनिंग्स बाय रिंकू सिंग, मॅन ऑफ द मॅच पण झाला, माझ्या टीम मध्ये होता, मस्त पैकी पॉइंट दिले. आता नेक्स्ट मॅच ती तयार आहे आमच्याकडे. फॅन्टसी पिक्स रेडी आहेत, प्रेडिक्शन्स रेडी आहेत जीटी वर्सेस पीबीके साठी. त्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला पाहूया आपल्या जीटी वर्सेस पीबीके चे फॅन्टसी पिक्स, प्रेडिक्शन्स आणि स्पेशल प्लेयर्स. आजची टाटा आयपीएल ची मॅच आहे टेबल टॉपर्स गुजरात टायटन्स वर्सेस पंजाब किंग्स. पंजाब किंग्स साठी खूपच इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यांना जर प्ले ऑफला जायचंय तर कंपल्सरी जिंकावी लागेल ही मॅच. काय होणार माहिती नाही. ही आहे रेवाची टीम, तिचा स्कोर झालाय 22 आणि ही माझी, माझा स्कोर आहे 25. रेवा तुझ्या टीम बद्दल सांग. तर आज माझ्या टीम मध्ये विकेट किपर आहे पीबीके चा जितेश शर्मा. तो फोर फिफ्थ नंबर वर येतो आय गेस, पण आला तर तो, त्याला जितके बॉल्स मिळतात त्याच्यात तो तुम्हाला खूप सारे पॉइंट देऊन जातो, म्हणून तो तुमच्या टीम मध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही वृद्धिमान सहालाही घेऊ शकता, तो ओपनर म्हणून येतो, चांगलाच फॉर्म मध्ये आहे, पण मी जितेश शर्माला घेतलं. तर माझ्याकडे आज 4 बॅटर्स आहे, शिखर धवन, डेव्हिड मिलर, शुभमन गिल आणि राजपक्षा. शिखर धवन चांगल्याच फॉर्म मध्ये, मिलर आणि मिलर लास्ट 2-3 मॅच तुम्ही बघितलंच असेल त्याचा परफॉर्मन्स, तो चांगलाच जेवढे बॉल आहे तेवढे चांगलाच खेळून जातोय. गिल त्याला लास्ट मॅच मध्ये थोडासा फॉर्म सापडलाय म्हणून मी त्याला घेतलंय. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे राजपक्षा. राजपक्षा 3 नंबरवर येतो आणि हिटर आहे, तर तो तुमच्या टीम मध्ये असला तर तुम्हाला बोनस पॉईंट मिळू शकतो, म्हणून तुम्ही त्याला घेतलंच पाहिजे. नंतर माझ्याकडे आहेत 3 ऑलराऊंडर्स, राहुल तेवातिया, हार्दिक पांड्या आणि लिव्हिंगस्टन. तर तेवातियाने लास्ट 2 मॅच जीटी साठी संपवल्या होत्या, त्याच्यामुळेच ते जिंकले होते, तर मी त्याला घेतले यावेळेस. हार्दिक पांड्या बॉलिंग नाही करत आहे, लास्ट मॅच लवकर आउट झाला म्हणून मी त्याला यावेळेस कॅप्टन नाही केलंय, पण माझ्या टीम मध्ये घेतलंय. लिव्हिंगस्टन 2-3 मॅच फ्लॉप गेलाय, पण उद्याच्या मॅच मध्ये पंजाब साठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे, तर लिव्हिंगस्टन खेळेलच अशी मला खात्री, म्हणून मी त्याला घेतलंय आणि त्याला कॅप्टन पण केलं. नंतर माझ्याकडे आहे 3 बॉलर्स, मोहम्मद शमी, रबाडा आणि राशिद खान. राशिद खान बॅटिंगला आला तरी पॉईंट देतोय, बॉलिंग एक दोन विकेट घेऊन पॉईंट देईलच, म्हणून मी त्याला घेतलंय. रबाडा कन्सिस्टंटली एक दोन विकेट घेतो म्हणून मी त्याला घेतलंय. आणि शमी तर मेन बॉलर आहे जीटीचा, तो काय विकेट घेतोच आहे. लास्ट मॅचला मी त्याला व्हाईस कॅप्टन केलं होतं, मला खूप सारे पॉईंट आले होते, तर यावेळेस मी त्याला माझ्या टीम मध्ये घेतलंय. ही आहे माझी टीम, माझा कॅप्टन आहे लिव्हिंगस्टन, व्हाईस कॅप्टन आहे शिखर धवन. मस्त टीम आहे. मला पण आता नाईलाज आणि जितेश शर्मालाच घ्यावं लागलं. विकेट किपर रिद्धिमान सहावर मला काही भरोसा एवढा नव्हता, पण डोंट नो. बाकीचे माझे बॅटर्स आहेत शिखर धवन, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर. तर शुभमन गिलला मी व्हाईस कॅप्टन केलंय, बिकॉज लास्ट टाइम जेव्हा ते पंजाब किंग्स बरोबर खेळले होते शुभमन गिलनी 90 रन्स मारले होते, तर आय थिंक त्यांची बॉलिंग पाहून तो परत फॉर्म मध्ये येईल असं वाटतंय, बिकॉज त्याच्यानंतर ते परत 50 मारलीच नाही, तर वेटिंग फॉर इट. डेव्हिड मिलर कन्सिस्टंटली चांगला खेळतोय, कन्सिस्टंटली फिनिश करतोय गेम्स त्यांच्यासाठी, तर असणं गरजेचंच आहे. हार्दिक पांड्याला जस्टिन केस घेतलंय मी, जर मूड झाला तर मी हार्दिक पांड्याच्या ऐवजी रिद्धिमान सहाला पण घेतो, बिकॉज हार्दिक पांड्या आता बॉलिंग तर करत नाहीये आणि प्रॉब्लेम हे पण आहे की मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कम्प्लिटली फिट नव्हता, ही इज अनेबल टू रन, तर मग असे फिटनेस इश्यूज असले तर त्याला न घेणंच बेटर. कॅप्टन मी लिव्हिंगस्टनला केलाय, माझा लिव्हिंगस्टन मागच्या वेळेस क्विक फायर 30 बॉल 60 मारले होते अगेन्स्ट गुजरात टायटन्स, तर त्याला कॅप्टन केलाय परत. आणि राहुल तेवातियाला घेतलाय, कन्सिस्टंटली फिनिशिंग द गेम्स 2 टाइम्स मॅन ऑफ द मॅच त्यांना, तर नो डाऊट अबाउट इट, ह्याचं टॅलेंट फिनिशिंग टॅलेंटच्या बद्दल, म्हणून त्याला तेवातियाला घेतलं. गरज पडली तर 1-2 ओव्हर पण तुम्हाला देईल. तसं माझे बॉलर्स आहेत रबाडा, शमी, चहर आणि फर्ग्युसन. रबाडा माहिती आहे 1-2 विकेट कंपल्सरी मिळतातच आहे, तुम्ही ऍक्च्युली व्हाईस कॅप्टन पण करू शकता, बिकॉज 1 विकेट तरी घेतोच, तुमचा बॅटर फेल गेला तर गेला, पण रबाडा कन्सिस्टंटली 1 विकेट घेतोय, तर ऍटलीस्ट तुम्हाला तेवढे पॉईंट तरी घेतात, बिकॉज 1-2 असं होतंय की कॅप्टन पहिल्या बॉलवर का सिंगल डिजिटवर आउट होऊन जातोय, नाहीतर मागच्या मॅच मध्ये जसं आंध्र रसलची तर बॅटिंग पण नाही आली, बॉलिंग तर अटकेलीच नाही त्यांनी, तर मग तो रिस्की ऑप्शन आहे, तर रबाडा तर हे करतो. तसं शमीला पण व्हाईस कॅप्टन करू शकता, सेम विथ रबाडा अँड शमी. राहुल चहर मागच्या वेळेस खूपच चांगली घातली होती अगेन्स्ट गुजरात टायटन्स, तर ही इज नीडेड. आणि फर्ग्युसन, लॉकी फर्ग्युसन आता 2 मॅच जरा थंड होता, आय थिंक ही कॅच फायर, म्हणून त्याला घेतलंय. ही माझी टीम आहे. पाहूया 26 वर जातो का रेवा 23 वर.
तर हे होते आजचे जीटी वर्सेस पीबी केस चे आमचे फॅन्टसी प्रेडिक्शन. तुम्ही पण आमच्यावर फॅन्टसी लीग खेळा, जिंका खूप सारे पॉइंट्स. येस, भेटूया उद्या लवकरच नवीन फॅन्टसी प्लेयर्स, नवीन पिक्स, नवीन प्रेडिक्शन्स आणि नवीन मॅच सोबत. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.